Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Jai Ram. मंदिर उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने हे दुसऱ्यांदा आंदोलन होतंय. राज्यभर या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं प्रमुख स्थान हे शिर्डी या इकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आयोजित केलेलं आहे. हे जे श्रद्धाचे ठिकाणं आहेत याच्यामधलं एक आर्थिक चलन त्या त्या शहरालाही भेटतं या गोष्टीला लक्षात घेऊन खरं तर राज्य शासनाने या संदर्भातलं ताबडतोबीचं निर्णय घेतला पाहिजे. शिर्डी असेल, तुळजापूर असेल, यासारखी जी प्रमुख देवस्थानं आहेत या इकडच्या लोकांची आर्थिक नाडी या देवस्थानाशी जोडली गेली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आज हे आंदोलन आम्ही परत एकदा पुकारलेलं आहे की जेणेकरून या शासनाला जाग यावी आणि ताबडतोबीने ही देवस्थानं उघडी करावी. नमस्कार, मी विकास वसुदेव घांगरेकर, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक समन्वय आघाडी जी आहे त्याचा मी कोकण संयोजक आहे आणि आपल्या ठाणे शहराचा जिल्हाध्यक्ष आहे. हे लाक्षणिक उपोषण जे आपण आज करत आहोत ते ह्या ठाकरे सरकारचं ज्यांचं झोपेचं सोंग ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना जागं करण्यासाठी आपण हे लाक्षणिक उपोषण करत आहोत. ज्या सरकारनी जी प्रार्थनास्थळं, जो पहिला प्र असतो तो प्रार्थनेचा, दुसरा प्र असतो तो प्रयत्नाचा आणि तिसरा प्र असतो तो प्रतीक्षेचा, ज्या देवालयामध्ये जिथे प्रतीक्षा करायला लागत नाही अशी देवालयं ठाकरे सरकारने बंद केलेली आहेत आणि जिथे निष्ठा नसताना जी मंदिरालयं जी चालू केलेली आहेत त्याचा निषेध करण्यासाठी हे आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे हे राज्यव्यापी आंदोलन आपण करत आहोत आणि ह्या आंदोलनाने आपल्या ठाकरे सरकारचे कान जे आहेत ते उघडले जातील अशी आम्ही घंटाईचरणी माता घंटाईचरणी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि आता नवरात्र येतो आहे, नवरात्रामध्ये हे घंटाई देवस्थान ज्याला 200 वर्षाचा इतिहास आहे या देवस्थानामध्ये सगळ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतात, सगळ्यांचे रीतिरिवाजी जे आहेत त्या 200 वर्षाच्या खंड न पडता हे पहिलं असं वर्ष असेल की या वर्षी खंड पडतो आहे. आणि या ठाकरे सरकारने जिथे मंदिरालयं जी आपल्या आरोग्याला घातक आहेत ती मंदिरालयं चालू केली, पण जी देवालयं जिथे आपल्याला आपल्याकडनं आशीर्वाद मिळतो त्या देवालयामध्ये स्वतः ठाकरे सरकार सिद्धिविनायकाला सगळ्या कुटुंबासमवेत जातात आणि नमस्कार करतात, हे बाबा मी निवडून नाही आलो तरी मला मुख्यमंत्री कर. त्या सरकारने आज सिद्धिविनायकाला सुद्धा बंद केलं आहे, महाराष्ट्रातल्या तमाम देवळं जी आहेत ती बंद केलेली आहेत. तेव्हा या सरकारने हे देवालयं उघडावीत ही अशी आमची इच्छा म्हणण्यापेक्षा हा घंटानाद आंदोलन त्यांच्यापर्यंत पोचलं नाही म्हणून आम्हाला हे दुसरं प्रखर आंदोलन करायला लागतं आहे आणि ह्या आंदोलनाने तरी त्यांचे कान उघडले जातील अशी मी आशा व्यक्त करतो आणि देव त्यांना पवार न देता पॉवर द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.